हाय गाइज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि तिथे एक नोटिफिकेशनची घंटी पण येईल तर ती पण प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन ब्लॉग अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. आणि मला इंस्टाग्रामला पण फॉलो केलं नसेल तर प्रेरणा नलवडे पवार हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, तर तिथे पण जाऊन फॉलो करा. तर सकाळी मी ॲक्च्युली माझ्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि अपलोड झाल्यानंतर मला कळलं की आय डोंट नो बट कसं मी 3 जानेवारीऐवजी 3 जून असं म्हटलं ॲनिव्हर्सरी डेट. मला पण माहिती नाही की मी ते कसं काय म्हटलं. अँड देन मग अपलोड झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे ॲनिव्हर्सरी डेट आपली चुकली आहे सांगायला. सो मग मी हा ब्लॉग परत अपलोड करते आत्ता. सो आमची ॲनिव्हर्सरी असते 3 जानेवारीला आणि ह्यावेळेस आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती, म्हणजे जी गेलेली होती ती 3rd Jan. तर ते जे सेलिब्रेशन झालं ते मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं, बिकॉज त्यावेळी माझं यूट्यूब चॅनेल नव्हतं. आता मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केले तर मला वाटलं की ते तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. सो मी तो व्लॉग आता अपलोड करते. सो बघा आता आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं होतं. ते ॲनिव्हर्सरीच्या सकाळी आम्ही दोघं रेडी झालो, त्याच्यानंतर सोसायटीमध्येच गणपतीचं मंदिर आहे तिथे गेलो, गणपतीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही आबाळमायामध्ये गेलो. आबाळमाया ही एक आमची एक्सटेंडेड फॅमिली आहे, जे की ओल्ड एज होम आहे, तर तिथे आम्ही नेहमी जातो स्पेशल ओकेजनला. तर आम्ही त्या दिवशी गेलो, त्यांच्यासोबत केक कट केला, आमचं ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली, त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि खूप छान वाटलं आम्हाला तिथे गेल्यानंतर. सो देन तिथून आलो, हे तिथं काढलेले सगळ्यांसोबत फोटोज आहेत. रात्री आमच्या सोसायटीमध्ये क्लब हाऊस आहे, तिथे एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं 100 लोकांमध्ये. आमचे जवळचे फॅमिली मेंबर्स आणि थोडे फ्रेंड्स यांच्यामध्ये. सो हे तिथलंच डेकोरेशन आहे. हे आम्ही एक इव्हेंट ऑर्गनायझरलाच दिलेलं होतं डेकोरेशनच्यासाठी. ही रांगोळी सगळ्यांनी मिळून काढलेली होती. सो तुम्ही बघू शकता की डेकोरेशन कशा पद्धतीने केलेलं होतं. हा होता माझा रात्रीच्या सेलिब्रेशनसाठीचा लुक. मी ग्रीन वेल्वेटची साडी घातलेली होती अँड सिम्पल लुक ठेवलेला. हा होता प्रभाकरचा लुक, प्रभाकरने ब्ल्यू कलरचा ब्लेझर घातला होता. इथे आमच्या दोघांची एंट्री होत होती हॉलमध्ये. हा होता आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक. सो नंतर आमचं औक्षण केलं. या आहेत माझ्या सासूबाई, ह्या आहे माझी मम्मी, ते पण सगळे शिराळ्यावरून आले होते. या आहेत प्रभाकरच्या काकी, ही आहे माझी काकी, या आहेत प्रभाकरच्या अत्तेभावांची बायको, या आहेत अक्षयदादांच्या मावशी, या आहेत प्रतीक्षाताई माझ्या मोठ्या नंदूबाई. औक्षण झाल्यानंतर हार आणले होते, सो आम्ही एकमेकांना हार घातले. त्यावेळी जे मुमेंट्स आहेत, त्यानंतर आम्ही केक कटिंग केलं. Thank you.
सो ही आहे माझी सगळी सासरची फॅमिली, ही आहे माझ्या काकांची फॅमिली, देन ही आहे मिर्जीच्या काकांची फॅमिली, देन आहेत प्रतीक्षाताई दादा आणि मावशी. इथे सगळे पप्पांचे मित्र आणि त्यांची फॅमिली होती. ही माझी बेस्ट फ्रेंड माया आणि तिचे हस्बंड प्रवीण. इथे प्रभाकरचे फ्रेंड्स होते संतोष, वैभव, त्याची वाईफ निशा, हे पण सगळे प्रभाकरचे फ्रेंड्स आहेत. हे पण प्रभाकरचा फ्रेंड हरीश आणि राधा. देन हे एक आमचे रिलेटिव्स होते. देन इथे पप्पांचे मित्र आणि त्यांची फॅमिली आहे. हे माझ्या एक मावशी आणि प्रणीत आहे. हा एक आमचा फ्रेंड नील आहे. हे पण आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत सृष्टी आणि बाबर काको. इथे पण वहिनी आहेत. हे प्रभाकरचे ऑफिसचे फ्रेंड्स होते सगळे. आणि हे प्रभाकरचे सगळे कॉलेज फ्रेंड्स, त्यांची गँग. आणि दुसऱ्या दिवशी एवढे सगळे भुके होते. सो त्याचा काढलेला मी हा एक व्हिडिओ आहे. सो हा व्लॉग मी इथेच थांबवते.